नमस्कार, कसे आहात? मी श्वेता, परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन युके या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती युके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवले ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आरामात मिळून जाईल. तर मंडळी, एकतर युरोप म्हटल्यानंतर किंवा एक वेस्टर्न सिव्हिलायझेशन म्हटल्यानंतर किंवा लंडन म्हटल्यानंतर एक मनात इमेज तयार होते आणि तीच इमेज मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायची आहे. कारण इतकं सुंदर लंडन दिसतं, स्पेशली क्रिसमसच्या काळात तर ते आणखीन ग्लॅमरस दिसतं. कारण कुठल्या तरी फेरी टेलमध्ये आलो आहे असं वाटतं. इतकी सुंदर लाइटिंग असते, इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं असतं, इतके छान एंजल्स लावलेले असतात, खूप सुंदर दिसतं. आणि मला असं वाटलं की या विषयावरती व्हिडिओ हा झालाच पाहिजे आणि म्हणून आजचा आपला व्हिडिओ आहे. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. राणीचा देश म्हणजे अर्थात आता राजाचा देश असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा डोळ्यासमोर पहिल्यांदा येते ती म्हणजे बिग बेन आणि लंडन. तर लंडनच्या प्रवासासाठी जेव्हा मी ट्रेननी तिथे पोहोचलो तेव्हाचा हा माझा जो अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. ज्या व्यक्तीने मुंबईची लोकल ट्रेन वापरलेली आहे त्या व्यक्तीला लंडनचा प्रवास किंवा कुठल्याही मेट्रो सिटीमधल्या ट्यूब्स वापरणं हा अजिबात अवघड अनुभव नाही. मेट्रोच्या स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर टाडा, हा सेंट्रल लंडनचा भाग जो मोस्ट ऑफ द फिल्म्समध्ये दाखवला जातो. तर लंडनमधले रस्ते हे खूप प्रशस्त आणि सुंदर दिसतात. एवढं मोठं शहर असून ट्रॅफिक किती छान कंट्रोल केली आहे ते तुम्हाला दिसू शकतं. आ लंडन आय आहे हे मी न सांगताच तुम्हाला कळालेलंच असेल. हा सेंट्रल लंडन मधला विन्स्टन चर्चिलचा पुतळा. सेंट्रल लंडन मधला हा भाग म्हणजे ही रिव्हर थेम्स आणि अर्थात ही युकेची पार्लमेंट किंवा वेस्टमिन्स्टर आणि हा सेंट्रल लंडनचा भाग. वेस्टमिन्स्टर जवळच्या पुलावरून थेम्स खूप सुंदर दिसते. हे जगात प्रसिद्ध असलेलं नॅचरल हिस्ट्री म्युझियम. लेट्स गो इनसाइड द म्युझियम. ही खऱ्या डायनासॉरची फॉसिल्स आहेत. रिंगटन मूवीमध्ये हेच म्युझियम दाखवलेलं आहे. बऱ्याच मूवीजमध्ये हे म्युझियम दाखवलेलं आहे. हे म्युझियम जगातलं एक प्रसिद्ध आणि प्रेस्टिजियस म्युझियम आहे. म्युझियम केन्सिंग्टन रोडवरती आहे जिथे तीन मोठी म्युझियम्स आहेत. तिथून पुढे गेल्यावर हॅरड्स दिसतं. त्याबद्दल मी काही वेगळं सांगायला नको. जगभरातल्या श्रीमंत लोकांचं शॉपिंग करण्याचं ठिकाण. जेव्हा मी लंडन आयमध्ये बसलो तेव्हा लंडन इतकं सुंदर दिसतं. म्हणजे रिव्हर थेम्स, वेगवेगळ्या बिल्डिंग्स, उदाहरणार्थ शार्ड किंवा अगदी सिक्युरिटीचं सेंटर देखील इथून दिसतं. इट लुक्स व्हेरी ब्युटिफुल. पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या सगळ्यात उंचावरती टॉपला उभं राहून जेव्हा सीन रिव्हर दिसते अगदी तसाच फील तुम्हाला इथे येतो. अर्थात या समोर दिसणाऱ्या क्रुझेसवरती समरमध्ये आफ्टरनून टी घ्यायची देखील पद्धत इथे आहे. संपूर्ण लंडनचं दिवसा किंवा रात्री दर्शन घडवण्यासाठी तुम्हाला अशा एका पॉडमध्ये बसवलं जातं. आणि लंडन आयचा हा जो पॉड असतो तो खूप सुंदर असतो आणि चांगली सोय असते. तिथून तुम्हाला जवळजवळ सेंट्रल लंडनचा बराच भाग पाहायला मिळतो. तुम्हाला इथून शार्ड नावाची बिल्डिंग दिसू शकते. त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या बिल्डिंग्स देखील तुम्हाला इथून दिसू शकतात.
जशी रात्र होते तसं लंडन आणखीन मॅजिकल दिसायला लागतं. इथल्या सुंदर लाईट्स किंवा ओव्हरऑलच सगळं इतकं सुंदर दिसायला लागतं की ख्रिसमस लाईट्स त्यावरती अगदी चेरी ऑन द टॉप आहे असंच वाटतं. अर्थात लंडनच्या या भागामध्ये युरोपातून किंवा जगभरातून इतकी लोकं आणि इतके टुरिस्ट आलेले असतात, या ठिकाणी जरा सुरक्षित राहणं थोडंसं गरजेचं असतं. ऑक्सफर्ड स्ट्रीट आणि रिजेंट स्ट्रीट असे लंडनमधले दोन रस्ते आहेत जिथे खूप सुंदर ख्रिसमस डेकोरेशन केलेलं असतं, ॲज यू कॅन सी. त्याचप्रमाणे कार्नबी नावाचा एक रोड आहे जिथे कार्नबी युनिव्हर्स बनवलेली आहे आणि इट लुक्स व्हेरी ब्युटिफुल. होप तुम्हाला आपली ही लंडनची वारी आवडली असेल. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.